आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, विधानसभा अध्यक्ष राहुल दांडवेकरांचा निकाल, शरद पवार गटाला मोठा धक्का. अजित पवार गटासह शरद पवार गटाचेही आमदार पात्र, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार अपात्र नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल दांडवेकरांचा निर्णय. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही, शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, निकाल वाचनामध्ये नार्वेकरांकडून महत्वाचा मुद्दा उपस्थित. दहाव्या परिशिष्टाचा वापर बहुमताला धमकवण्यासाठी करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना राहुल नार्वेकरांचं मत. राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा, तर शरद पवार यांच्यासोबत 14 आमदार. या दाव्याला शरद पवार गटाकडूनही कुठेही आव्हान नाही, त्यामुळे संख्याबळानुसार अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा, निकालामध्ये नार्वेकरांचं मत. निकालामध्ये दहाव्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंवैधानिक निर्णय नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. शरद पवार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता, नार्वेकरांच्या निकालाचा अभ्यास करून शरद पवार आज बोलणार. आज अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, नार्वेकरांच्या निकालानंतर आज दुपारी अजित पवार संवाद साधणार, अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. सोबत आलं पाहिजे असं अजित पवारांच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं, अजित पवारांची घुसमट व्हायला लागली होती. फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचा निकाल लागला, नो टेन्शन, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेची पहिली प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही, कारण कॉपी पेस्ट काम चाललेलं आहे, सुप्रिया सुळेंची निकालावर प्रतिक्रिया. आगे आगे देखिए होता है क्या, फडणवीसांचा सूचक इशारा, बरेच लोक आमच्या संपर्कात, विचार जुळले की आम्ही त्यांना घेऊ, फडणवीसांचं वक्तव्य. नार्वेकरांचा निकाल म्हणजे राज्याच्या राजकारणाचं वाटोळं करणारा निकाल, नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत. निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा नार्वेकरांवर हल्ला बोल, तर निकालाविरोधात कोर्टात जाण्याचेही संकेत. नार्वेकरांचा आजचा निकाल म्हणजे हास्यजत्रात 2, लोकशाहीचा खून करणाऱ्याला नार्वेकरांनी निर्दोष सोडलं, नार्वेकर काही बोलू द्यात, राष्ट्रवादी शरद पवारांचीच, संजय राऊतांची प्रतिक्रिया. 2024 मध्ये लोकशाही आणि संविधान इतिहास जमा होईल, नार्वेकरांच्या निकालावर रोहित पवारांचं ट्विट. कोणाला अपात्र करा ही आमची मागणी नव्हती, नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो, भुजबळांच्या निकालावर प्रतिक्रिया. अध्यक्षांनी पक्षपात करणं हे धक्कादायक, घटनेची पायमल्ली करत नार्वेकरांकडून आज भारतीय संविधानाचा अपमान, राष्ट्रवादीच्या निकालावर आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका. विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य, अपात्र न करणं हा मध्यम मार्ग, नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांची टीका. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा निकाल, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल स्क्रिप्टेड, निकालावरून नाना पटोलेंची नार्वेकरांवर टीका. नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो, नार्वेकरांनी कायद्याला धरून निकाल दिला, पण पवार गटाचेही आमदार पात्र, हा अन्याय, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांची निकालावर प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य, बिनबुडाची टीका करणं विरोधकांचं काम, नार्वेकरांच्या निकालावर अमृता फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अजित पवार गटाचा जल्लोष, मुंबईतल्या कार्यालयाबाहेर सुरत चव्हाण आणि उमेश पाटलांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवले, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा गडचिरोलीमध्ये जल्लोष, धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. जळगावमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा, महिला पदाधिकाऱ्यांचा फुगडी खेळत जल्लोष. शिवसेना शिंदेगडाचे आजपासून कोल्हापुरात 2 दिवसीय महाअधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार, सर्व मंत्री आमदार आणि खासदार उपस्थित असणार. उद्धवजींनी आमच्यासाठी दारं बंद केली, तर ठाकरेंनी आमची मनं दुखावली आहेत, त्यामुळे जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. उद्धवजींमुळेच त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, उद्धवजींना सोडून आलेले लोक आमचे होते म्हणून सोबत घेतले, फडणवीसांची ठाकरेंवर टीका, तर तिन्ही पक्ष आपापल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही, तिन्ही पक्षांना विचारात घेऊन वरिष्ठ निर्णय घेतील, फडणवीसांचं वक्तव्य. मनसे कुणासोबत असेल हे येणारा काळच आणि वेळच सांगू शकेल, मनसे सोबत असेल की नाही हे लवकरच कळेल, फडणवीसांचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर, सकाळी 8 वाजल्यापासून शिबिराला सुरुवात होणार, काँग्रेसचे सर्व नेते आणि आमदार उपस्थित राहणार. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूनं, अहवालामध्ये मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची TV9 एक्सक्लुझिव्ह माहिती. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 2 दिवसांचं असणार, 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतर होणार, सूत्रांची माहिती.
जरांगींच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस, जरांगी मागण्यांवर ठाम, जरांगींनी उपचार घेण्यास केली सुरुवात. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगी उपचार करून घेण्यास तयार, जरांगींना सलाईन लावली. उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगींची तब्येत आणखीनच खालावली. आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळली नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम झालेला दिसत नाही. लोकमतच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं विधान. मराठ्यांना वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल यासाठी काम सुरू. जरांगींना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? श्रेय घेण्यासाठी उपोषण, छगन भुजबळांचा आरोप. भुजबळ वरिष्ठ नेते, तरीही त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही, त्यामुळे त्यांना मीडियासमोर न्याय मागावा लागतो, सुळेंचं वक्तव्य. तर भुजबळांनी आम्हाला भेटून त्यांच्या व्यथा सांगितल्याचाही सुळेंचा दावा. 20 तारखेला अधिवेशन, मनामध्ये आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही, उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर सरकारकडून जरांगींच्या जीवाशी खेळण्याचा क्रूर पाप, विनायक राऊतांची टीका. मराठा समाजासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोठं काम केलं. मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी जो वेळ लागेल तो लागणारच, आपण तांत्रिक प्रक्रिया बायपास करू शकत नाही, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. सरकारने येऊन जरांगे पाटलांचं उपोषण सोडवावं, जरांगे पाटलांच्या कुटुंबाचं सरकारला आवाहन. तर सरकारनं विजयाचा गुलाल उधळायला लावून अपमान केला, कुटुंबियांकडून रोष व्यक्त. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि भूमच्या गोलाई चौकामध्ये मराठा आंदोलकांचं चक्काजाम आंदोलन, रात्रभर आंदोलन सुरू. परभणीमध्ये मराठा आंदोलक गुराढोरांसह रस्त्यावर, मरणसगाव गोपाळी नरळत महामार्ग मराठा तरुणांनी अडवला. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी तरुण आक्रमक. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको, मोहोळच्या खंडाळी पाटीजवळ टायर जळत आंदोलन. मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये गुप्त भेट, कणकवलीमधल्या शासकीय विश्रामगृहावर दोघांची भेट, भेटीच्या वृत्तानं सर्वांच्या भुया उंचावल्या. सिंधुदुर्गमधील विकास कामांसंदर्भात नाईकांनी भेट घेतली, रवींद्र चव्हाणांकडून वैभव नाईकांच्या भेटीचा खुलासा. नीलेश राणेंच्या सभेपूर्वी चिपळूणमध्ये झळकले बॅनर, बॅनरवर नीलेश राणेंच्या फोटोखाली टायगर इज कमिंग असा उल्लेख, ठाकरे गडाच्या भास्कर जाधव यांना डिवचण्याचा प्रयत्न. निलेश राणेंची आज गुहागर मतदारसंघामध्ये जाहीर सभा, सभेपूर्वी ठाकरे गडाच्या भास्कर जाधवांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीच्या निवासस्थानी सदिच्छा भेट संपन्न, भेटीमध्ये कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती, भेटीवेळी खासदार सुजय विखेंचीही उपस्थिती. शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही, राज्याला गाजराशिवाय आणखी काही मिळालं नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. निवडणुकीसाठी एक अपक्ष अर्ज दाखल, पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी 10 आमदारांच्या सह्या आवश्यक, अर्ज टिकणार का याकडे लक्ष. 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या, अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयएकडून छापेमारी करत मोठी कारवाई, संभाजीनगर आयसिस मॉडेल प्रकरणामध्ये 9 ठिकाणी छापे, मोहम्मद झोएब खान नावाच्या तरुणाला एनआयएकडून अटक. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 48% पाणीसाठा, 1 मार्चपासून 10% पाणी कपातीची शक्यता, राखीव साठ्यातून पाणी देण्यासाठी पालिका आयुक्तांचं राज्य सरकारला पत्र. मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील वांद्रे खार पश्चिम परिसरामध्ये आज आणि उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा, पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी निर्णय. चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल धावणार, पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी निर्णय. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढणार, 50 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचं नियोजन. अटल सेतूवरून बसनं थेट मुंबई गाठता येणार, एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा, तिकीट दर अद्याप अनिश्चित. कोस्टलच्या दहिसर भाईंदर टप्प्याच्या खर्चाचं ओझं पालिकेच्या खांद्यावर, 4,027 कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिकेला सोसावा लागणार. मुंबईच्या घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी, हॉटेल चालकानं तक्रार देताच फेरीवाल्यांच्या हॉटेलमध्ये तोडफोड, फेरीवाल्यांची मुजोरी सीसीटीव्हीत कैद. ठाण्यामधील विक्रोळीमध्ये बंद इमारतीमध्ये युवकाचा मृतदेह आढळला, पोलिसांची घटनास्थळी धाव, अधिक तपास सुरू. पनवेल पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरेंनी पदभार स्वीकारला, विवेक पानसरे नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त होते. नवी मुंबईमधील वाशीमध्ये चायनीजच्या दुकानामध्ये खुलेआमपणे दारू पिणाऱ्यांचे अड्डे, राज्य उत्पादन शुल्क विभागासह वाशी पोलिसांची बघ्याची भूमिका. नवी मुंबईच्या सिवूरमध्ये फ्लेमिंगोचं दर्शन, हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगोंचा थवा, पाणथळ क्षेत्रामध्ये फ्लेमिंगोंची मांदी आळी. पुण्याच्या भोर पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन, सायबर सुरक्षितता आणि जागरूकता या विषयावर कार्यशाळा.
पुण्याच्या भोर नगरपालिकेकडून शहरामध्ये 34 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. सीसीटीव्हीसाठी 25 लाखांचा खर्च. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस. नागपूर, बुलडाणा, हिंगोलीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका. तर वाशिममध्ये पावसानं शेतमाल वाहून गेला. अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांवर आसमानी संकट. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरभरा यासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता बळीराजा दिसते. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल भिजला. शेतमाल भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बाजार समितीमधून कोणतीही सोय नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूरमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात. उद्घाटन कार्यक्रमाला खासदार सुधाकर श्रंगारे, आमदार अमित देशमुख, विक्रम काळे आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती. माघी वारीसाठी सोलापूर जिल्ह्यामधील सर्व पालख्यांचा पंढरपूरकडे प्रस्थान. प्रस्थानादरम्यान भव्य रिंगण सोहळा. हजारो वारकऱ्यांची उपस्थिती. आंतरजातीय नवविवाहितांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं साताऱ्यामध्ये आश्रयस्थळाची निर्मिती. आश्रयस्थळाला सुरक्षा पुरवण्याची अलिसाची मागणी. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये भीषण अपघात. प्रवासी वाहन पलटल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू. तर अपघातामध्ये 2 प्रवासी गंभीर जखमी. चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात. सोलापूरच्या करमाळमध्ये प्रहार. संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश. रेल्वे नाल्याखालील काँक्रिटीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी. सुरत ते अयोध्या रेल्वे सुरू झाल्यानं भक्तांमध्ये उत्साह. नंदुरबार रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा. मोठ्या संख्येनं राम भक्तांचा रेल्वेतून प्रवास. नंदुरबारच्या वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा शासनाला इशारा. 5 मार्चपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल असा इशारा. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून नेटवर्कची समस्या. नेटवर्कच्या अभावी बँकेचे आणि इतर ऑनलाईन कामं रखडली. नंदुरबारमध्ये भूमाफियांकडून जमिनी हडप करण्याच्या घटनेमध्ये वाढ. औद्योगिक व्यवसायाच्या नावानं कमी दरामध्ये जमिनी घेण्याचे प्रकार उघडकीस. कारवाई करण्याची सामाजिक संघटनेची मागणी. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू. 1409 मतदान केंद्रांची निर्मिती. नंदुरबार जिल्ह्यामधील दुर्गम भागामध्ये तीव्र पाणी टंचाई. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यामधील गावपाड्यांमधील पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. मनसेकडून आंदोलनाचा इशारा. धुळे महापालिकेचा 725 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून सादर. पालिका प्रशासक आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्प सादर. धुळ्याच्या नेरमध्ये 7व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचं आयोजन. स्वागताध्यक्षपदी आमदार कुणाल पाटलांची तर संमेलनाध्यक्षपदी डॉ सुधीर देवरेंची निवड. धुळे जिल्ह्यामध्ये चाऱ्याची टंचाई. शेतकऱ्यांकडून चाऱ्याची साठवणूक. पाऊस न पडल्यानं यंदा चाऱ्याची टंचाई. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या काटवान भागामध्ये शेतकऱ्यांकडून जमिनीची मशागत. ट्रॅक्टरद्वारे मशागतीला सुरुवात. धुळ्यामध्ये मस्जिद ते धमणार रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. भंडारा जिल्ह्यामधल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घुसकाबाजी. नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या मनाठामध्ये नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे मार्गाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. येत्या 3 वर्षांमध्ये या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडलं. पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भूमाफियांकडून जमिनी हडप करण्याच्या घटनेमध्ये वाढ. शासनानं फसवणूक करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्याची सामाजिक संघटनेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या भायगाव गंगा इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांची NMMS परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी. 8व्या वर्गातील 27 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी पास. राजकीय पक्षांना गुप्तदान आता बंद. निवडणूक रोखे योजना असंवैधानिक. सुप्रीम कोर्टाकडून योजना रद्द. आगामी T20 विश्वचषकामध्ये भारताचा कर्णधार रोहितच. BCCIकडून रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब. अमेरिकेमधल्या क्रीडा स्पर्धेदरम्यान कॅन्सस शहरामध्ये गोळीबार. 2 जणांचा मृत्यू. 8 मुलांसह 22 जण जखमी. अबुधाबीनंतर आता बहरीनमध्ये उभं राहणारं भव्य मंदिर आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणासह मंदिर उभारणीसाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण. संपादित जागेवर स्वामीनारायण मंदिर उभारलं जाणार. इंडिया आघाडीला आणखीन एक झटका. आता फारूख अब्दुल्लांचाही 1 चलो रे चा नारा. एनडीएसोबत जाण्याचेही दिले संकेत. पंजाब नंतर आता हरियाणाही टोल फ्री. किसान युनियननं घेतला मोठा निर्णय. शेतकऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू. दरम्यान आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय. तृणमूल काँग्रेस खासदार मोहित्रा यांना समन्स. 19 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश. अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यात भारतीय दुसऱ्या स्थानावर. 59,000 जणांना मिळालं अमेरिकेचं नागरिकत्व. पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांचा जमाव. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर रबरी गोळ्यांचा मारा. 40 आंदोलक जखमी.
तमिळनाडूमध्ये विधानसभेत एक राष्ट्र एक निवडणूक धोरणाविरोधात ठराव, केंद्राचे पाऊल लोकशाहीच्या विरोधात, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ठराव मांडला.